हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अळूवड्या. त्या आपण ह्या अळूवड्या अळूची पानं चिरून बनवणार आहोत आणि मुगडाळ घालणार आहोत. तर श्रावण चालू आहे, पाऊस पण चालू आहे आणि अळूवड्या तर सगळीकडे होतात सारख्या सारख्या, त्यामुळे वेगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हे 5-6 मिरच्या घेतल्या मी कट करू आणि ही अळूची पानं ना आपण कापून घेणार आहोत बारीक. हे पा, आता ना आपलं हे बघा चिरून झालेले अळूची पानं ही आता ही आपण ना साईडलाच ठेवून देणार आहोत. हां, आणि ही मुगाची डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे लसणाच्या पाकळ्या, एक अख्खा गड्डा आहे लसणीचा आणि ह्या मिरच्या मी 5-7 चिरलेल्या. हे 1 चमचा जिरं, आणि थोडीशी हळद हे आता आपण ना मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता हे आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता हे मिक्सरला वाटून नाही बघा एकदम बारीक पेस्ट नाही केलेले, थोडंसं ठेवलेलं आहे. तर त्याच्या आधी ना आपण हे चाळणीला ना आपण तेल लावून घेणार आहोत. आता ह्या मी पातेल्यामध्ये ही चिरलेली अळूची पानं ही टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्येच हे वाटलेलं सगळं मिश्रण ह्याच्यातच टाकणार आहे. हे भातही ना सर्व एकत्र आपण करणार आहोत. इथून पाहू शकताय बा. आणि कोथिंबीर आपण शेवटी टाकणार आहोत. आणि हे 1 चमचा चवीपुरतं मीठ. Thank you.
आता ह्याला आपण ना 5 मिनटं ना असं सोडून द्यायचं रेस्ट करायला, पूर्ण मीठ बीट्स आहे ते एकजीव होण्यासाठी। आता मी चाळणीला ना तेल लावून घेतलेलं पूर्ण सगळीकडे। आता आपण हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि हे पूर्ण थापणार आहोत चाळणीमध्ये। आता हे पूर्ण आपलं थापून झालेलं आहे आणि इकडे बघा तापायला पाणी ठेवलेले आहे, त्याच्यावरती आपण हे ठेवणार आहोत आणि याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। हे बघा आता हे झाकण ठेवणार आहोत आपण शिजेपर्यंत। गॅस पूर्ण फास्ट केला, 15-20 मिनटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत। आता आपले हे 15-20 मिनटं झालेले आहे, आता आपण हे काढून बघू। हे पा म्हणजे हे आपले शिजलेले। आता ह्याला आपण ना काढू आणि थोडस थंड होण्याकरता ठेवून देऊ। यासर आपण कढई ठेवणार आहोत, चांगले शिजलेले आहेत। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ। याच्यात तेल टाकणार आहोत। आता आपण ह्या सगळे शालू फ्राय करून घेणार आहोत।
साइड में अपन थोड़े थोड़े से असं तळून घेऊया। खरपूस जरा भाजले की मस्त वड्या लागतात। वड्या तळून झालेल्या आहेत, खरपूस भाजून झालेले आहेत। आता आपण अशा प्रकारे आपण दुसरं पण तळून घेणार आहोत। हे पाहावळी वडे किती छान आणि खुशखुशी झाले। जरूर करून बघा आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा। धन्यवाद।